लोकराजाला आदरांजली वाहण्यासाठी कोथळीकर 100 सेकंद स्तब्ध. ग्रामपंचायत चौकात संस्थांच्या समोर प्रतिमापूजन व आदरांजली. सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभं राहून लोकराजाला आदरांजली वाहूया या उपक्रमाला प्रतिसाद देत आज कोथळी ग्रामपंचायत चौकात सरपंच ऋषभ पाटील व सर्व सदस्य पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच सर्व संस्थांचे पदाधिकारी शाळा विद्यालय अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स आरोग्य विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ यांनी आदरांजली वाहिली. लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या कार्याला वंदन करण्यात आलं. गावात ग्रामपंचायत समोर बसलेल्या पब्लिक ॲड्रेस सिस्टीमवरून बिगुलचा आवाज झाला. त्यानंतर पुढच्या 100 सेकंदासाठी आपल्या लाडक्या राजासाठी संपूर्ण गाव स्तब्ध झालं. यावेळी उपसरपंच राजर्षी सुतार, ज्येष्ठ नेते धनगोंडा पाटील, संजय नांदणे, गौतम इंगळे, ग्रामविकास अधिकारी राहुल नाईक, राजेंद्र नांदणे, ग्रामपंचायत सदस्य भरतेश खवाटे, विजय खवाटे, संजय चव्हाण, हिदाय नदाफ, शरद कांबळे, राजेंद्र विभूते, विलास कोरवी, उल्हास पाटील, सामाजिक कार्यकर्ते भरत उपाधे, विनोद कांबळे आदींसह मान्यवर उपस्थित होते. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.